नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोधच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मला प्रसिद्धी माध्यमांच्या कडनं एक असं कळलंय की काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये गडकिल्ल्यासंदर्भात काही अफवा तयार करून काही भडकाव विचार मांडलेले आहेत. मला नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये तीन टाईपचे किल्ले आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले, दुसरे इतिहासामध्ये असलेले महत्वाचे किल्ले, एएसआयच्या ताब्यात असलेले किल्ले, आणि अजून एक कॅटेगरी किल्ल्यांची आहे जी गावोगावी अशी किल्ले आहेत जे कोणाकडेही कोणाच्या ताब्यात नाही, रेव्हेन्यूच्या ताब्यात आहे आणि ते दुर्लक्षित आहे, भग्न अवस्थेमध्ये आहेत. असे जे किल्ले आहेत या किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती व्हावी या संदर्भातली एक पॉलिसी करण्याचं काम आपल्याकडे चाललेलं आहे. त्या पॉलिसीच्या माध्यमातून ते गड किल्ले अडॉप्ट करून त्याची देखभाल दुरुस्ती व्हावी. तिथे त्याच्यामध्ये लाईट अँड साऊंड शो असेल ते आपल्याला करता येईल, त्याच्यामध्ये म्युझियम करता येईल, त्याच्यामध्ये न्याहारी निवासची व्यवस्था करता येईल. आणि असे जे भंगलेले दुरावस्थेमध्ये असलेले किल्ले आहेत ज्यांच्याकडे साधा वॉचमॅन जिथे नसतो, असे किल्ल्यांच्या संदर्भातली एक पॉलिसी तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि लॉंग टर्म पद्धतीवर लोकांना त्यांना अडॉप्ट फोर्ट देखभाल दुरुस्तीसाठी देता येईल. भारतातल्या प्रत्येक राज्यांनी अशी एक पॉलिसी बनवली आहे. फार पूर्वीपासून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पॉंडिचेरी या सगळ्या, गोवा या सगळ्या राज्यांनी केली. दुर्दैवानी ज्या राज्यामध्ये सर्वात जास्ती किल्ले आहेत त्या राज्यामधले मागच्या राज्यकर्त्यांनी कुठली पॉलिसी केली नाही. किंबहुना स्वतःच्या मतदारसंघामध्ये असलेल्या किल्ल्याला रुपयाभर सुद्धा या किल्ल्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी या निधीच्या माध्यमातून दिला नाही, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे. आणि म्हणून ग्रेड एकचे एएसआयच्या ताब्यात असलेले किंवा सांस्कृतिक महत्व असलेले ते नाही तर रेव्हेन्यूच्या ताब्यात असलेले, पर्यटनच्या ताब्यामध्ये असलेले, उदाहरणतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला निवती किल्ला, अहमदनगर जिल्ह्यामधला मांजरसुंबा किल्ला, नागपूरचा जवळचा असलेला नगरधन किल्ला, मराठवाड्यामध्ये असलेला नळदुर्ग किल्ला, असे अनेक किल्ले आहेत जे कुठेही त्यांना स्थान नाही, त्यांचं दुर्लक्ष होत आहे. आणि मग किल्ले वाचवण्याच्या दृष्टिकोनातून एक हेरिटेज पॉलिसी इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र दुर्दैवाने शेवट आहे की आपण ती पॉलिसी बनवतोय आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे किल्ल्यांचं देखभाल दुरुस्ती झाली पाहिजे हा त्याच्या माध्यमातला हेतू आहे. ना काही लग्न लावणं आणि कार्यक्रम करणं हे जे म्हणणं आहे हे चुकीचं आहे, ही अफवा आहे. विना काय माहिती घेता कुठलं तरी निराधार आरोप करणं सुद्धा चुकीचं आहे. या माध्यमातून भावना भडकतात आणि म्हणून माहिती घेऊन याच्यावर वक्तव्य केलेलं हे जबाबदारीचं असेल असं मला वाटतं आणि म्हणून या संदर्भातली मी माहिती देत आहे.